फॅक्टरीत मशीन सुद्धा बसवणार. हा ते मशीनवर तुम्हाला काय द्यायचं आहे, अंगठा द्यायचा आहे. म्हणून तुमचे आधार कार्ड पूर्ण पाहिजे, जन्मदाखला पूर्ण पाहिजे आणि तुमचं नाव पूर्ण पाहिजे. जे आधार कार्डवरती नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे द्यायचं. जर ज्याचे अंगठे लागले नाही तर त्यांना काय करायला लागेल, आधार कार्डवर केंद्रावरती जाऊन थम अपडेट करावं. काही का थम अपडेट करतात, पण आपण आधार कार्ड 4-5 वर्षापूर्वी काढलेलं असतं, कुणी 5 वेळा काढलेलं असतं, तेव्हाच्या अंगठ्या आणि आत्ताच्या अंगठ्यांमध्ये आपला काय असतो फरक असतो. म्हणून ते अंगठे डोळे तसं जे काय असतं तुम्हाला जाऊन अपडेट करावं लागतात. काही लोक फुकट करून देतात, काही 50 घेतात, काही 100 घेतात, काही 200 पण घेतात. जे काय असेल आधार कार्ड कुणाचं अपडेट होणार आहे, तुमचं. पैसे कोणी द्यायला लागतील, तुम्ही. ठीक आहे. दुसरा विषय असा आहे, आपण नॉमिनल फी घेणार आहोत. किती फी घेतो आपण एक वर्ष, असं ते ऐकलंय का? 210 रुपयामध्ये किती महिने झाले आता आहे, 2.5 महिने. 2.5-3 महिने तुम्ही शिकणार बरोबर, तयारी सुट्टी राहील बरोबर. पण सुट्टीचे दिवस सोडून किती किती दिवस क्लासमध्ये यायचं आपल्याला, 80 बरोबर. मग आता 4 × 4 × 8 = 12 रविवार आहे बरोबर. 3 महिने तर आपला असतो. ठीक आहे. म्हणजे 90 दिवस आम्ही म्हणतच नाही, 8 दिवस म्हणतो, 80. ठीक आहे. तर सिलेबस कळला, काय काय शिकायचं ते सुद्धा तुम्हाला कळेल. आता दुसरा विषय आपण या ठिकाणी घेणार होतात. आज तुम्हाला काही माहिती पत्रक आपण